वरुण सरदेसाई आदित्य ठाकरेंच्या आयुष्यातले शकुनी मामा आहेत. आमदार नितेश राणे यांचं वक्तव्य. काल रात्री आदित्य ठाकरेंचे अत्यंत निकटवर्तीय त्यांचा लाडका राहुल कणाल उद्या शिवसेनेत प्रवेश करतोय. हा त्यांच्यासाठीच वैयक्तिक धक्का आहे. जसं उद्धव ठाकरेंच्या आयुष्यात राऊत शकुनी आहे, तसा वरुण सरदेसाई आदित्य ठाकरेंच्या आयुष्यात शकुनी मामा आहे. वरुण देसाईंमुळे आदित्य ठाकरे जवळ कोणी उरलं नाही. कोविड घोटाळ्यात वरुण सरदेसाईंचं नाव येऊ शकतं. या घोटाळ्यात आघाडीत वरुण सरदेसाई होता. सरदेसाईला आवरलं नाही तर उद्धव ठाकरेंची जशी अवस्था झाली तशी अवस्था आदित्य ठाकरेंची होईल. लवकरच वरुण सरदेसाई भाजपा किंवा शिवसेनेत जाईल. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना कायम रिटायर्ड करण्याचं काम संजय राऊत आणि सरदेसाई करत आहेत. 2019 बाळासाहेबांचे विचार विकून काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाऊन सरकार स्थापन झालेलं होतं. 50 योद्धे सोबत घेऊन एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या विचारांना न्याय दिलाय. मागील 2.5 वर्षात रखडलेली सगळी कामे गतिमान सरकार स्थापन केलेलं आहे. शरद पवार समजायला आम्हाला 100 तर उद्धव ठाकरेंना 200 जन्म घ्यावे लागतील. गुगली नेमका कोणाला टाकला आणि सिक्सर कोणाच्या गोलंदाजीवर टाकला हे सगळ्यांना माहीत असल्याचाही आरोप भाजपचे नेते आमदार नितेश राणे यांनी लगावला. काल रात्री एक बातमी कानावर आली की आदित्य ठाकरेंचे अत्यंत निकटवर्तीय आता ते किती जवळचे आहेत, त्याचे किती कुठले कुठले लाड पुरवतात, कुठे कुठे त्याच्याबरोबर बसायचा, हा दुसरा पत्रकार परिषदेचा मुद्दा आहे. पण आदित्य ठाकरेंच्या अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखणारा त्याचा लाडका राहुल कणाल हा उद्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहे. आता हा जसा त्याच्यासाठी वैयक्तिक धक्का आहे तसा राजकीयही आहे. पण जो रोल जो किरदार संजय राजाराम राऊत शकुनी मामा म्हणून उद्धव ठाकरेंच्या आयुष्यामध्ये निभावतोय तसंच आदित्य ठाकरेकडे पण एक शकुनी मामा आहे, ज्याच्यामुळे हे सगळे त्याच्या अवतीभोवतीचे जवळचे लोक हे त्याला सोडून चाललेले आहे. आणि आदित्य ठाकरेंच्या शकुनी मामाचं नाव आहे वरुण सरदेसाई. हे जे कोण लोक सोडून जात आहेत, जे आदित्य ठाकरेंच्या मांडीवर बसून राजकारण करायचे, ते सगळेचे सगळे सोडून जाण्याचं एकमेव कारण म्हणजे वरुण सरदेसाई. जसं संजय राजाराम राऊत तिथे काड्या लावतो आणि उद्धव ठाकरेला संपत चाललेले आहे, तसंच वरुण सरदेसाईमुळे त्याच्या काड्या लावण्यामुळे आज आदित्य ठाकरेकडे आजूबाजू त्याचे नातेवाईक सोडून कोणत उरलेले नाहीये. उद्या होणारा प्रवेश हा आदित्य ठाकरेला निश्चित पद्धतीने आरसा दाखवणारा असेल, कारण का वरुण सरदेसाई ज्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी चालल्या ज्याचं नाव आज नाही तर उद्या या कोविड सेंटर आणि कोविडच्या सगळ्या ह्या घोटाळ्यांमध्ये येऊ शकतं. कारण का कोविडमध्ये जेवढे टेंडर बाहेर आले ज्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला त्याच्यामध्ये आम्ही ऐकलेलं सर्वात आघाडीवर कोण असेल तर हा वरुण सरदेसाई होता, ज्याला आपण सरकारी भाषा म्हणून बोलायचं. म्हणून या शकुनी मामाला आदित्यच्या शकुनी मामाला वेळेत आवरला नाही तर उद्धव ठाकरेंची जशी घरी बसण्याची जी काय अवस्था झालेली आहे तशीच अवस्था उद्या आदित्य ठाकरेंची पण होईल एवढा माझ्यामध्ये ठाम विश्वास आहे. आणि मुळामध्ये हा सरदेसाई भाजप किंवा शिंदेंबरोबर जाण्यासाठी किती आतुर आहे हे येणाऱ्या दिवसांमध्ये कळेल. जसा राहुल तिथून निघून जातोय, कणाल निघून जातोय, तिथे ह्याच्या कुठे कुठे दिल्ली नागपूर कुठे कुठे बैठका झाल्या आहेत त्या लवकरच आपण तपशील जाहीर करू. म्हणून पवार साहेबांच्या भाषेमध्ये
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेचं कायमचं रिटायरमेंट करण्याचं काम संजय राजाराम राऊत आणि स्वरूण सरदेसाई करतायत।